रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद विकोपाला गेलाय. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या आमदारांनी गैरहजेरी लावली. पालकमंत्री आदिती तटकरेंचा मनमानी कारभार सुरू असल्याने शिवसेनेचे तीनही आमदार नाराज असून त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत असलेल्या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकलाय. त्यामुळे महाविकास आघाडीची रायगड जिल्ह्यात बिघाडी झाली असल्याचं उघड झालंय. अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. निमंत्रण असूनही तीनही आमदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकले सुद्धा नाहीयेत. पालकमंत्री आदिती तटकरेंच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिवसेनेच्या तीनही आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला रोष व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे आदिती तटकरेंना हटवा आणि रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पक्षाच्या वरिष्ठ आमदारांच्या मागणीचीही अद्याप दखल घेतलेली नसल्याने या आमदारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आपली नाराजी व्यक्त केली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.